आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझ्याकडे आलेलं आहे. सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि ह्या ठिकाणी जमलेले पालक वर्ग. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलोत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कारण आज आहे 17 सप्टेंबर. तुम्हाला एक माहिती आहे, इतिहास वाचला तर इतिहास माहीत होतो, इतिहास वाचला तरच इतिहास माहीत होतो, आणि इतिहास ऐकला तर इतिहास माहीत होतो, आणि इतिहास माहीत झाल्यानंतरच इतिहास घडवता येतो. आणि ह्याचमुळं आपण असे कार्यक्रम साजरे करत असतो की जेणेकरून असा इतिहास आपल्याला माहीत व्हावा आणि जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यातून घ्यावं आणि नक्कीच पुढं जावं. ह्यासाठी आज आपला हा 17 सप्टेंबरचा जो दिवस आहे तो साजरा करतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपण ह्या ठिकाणी स्वातंत्र्य झालोत. प्रत्यक्षात भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण आपण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते 13 महिने आणि 2 दिवस उशिरा, कारण आपल्या मराठवाड्याचा जो प्रदेश आहे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि तेलंगणाचा असणारा प्रदेश आणि कर्नाटकचा थोडाफार प्रदेश, या ठिकाणी हैदराबादचे जे निजाम आहे ह्यांचं राज्य होतं. आणि हैदराबादच्या निजामांना वेगळं असं संस्थान ठेवायचं होतं, वेगळं राष्ट्र तयार करायचं होतं, त्यांना भारत देशामध्ये विलीन व्हायचं नव्हतं. आणि मग काय होतं की त्यावेळेस की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यालासुद्धा वाटायचं, आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या आजोबांना पणजोबांना वाटायचं की आपणही भारत देशामध्ये विलीन व्हावं, पण निजाम काय हे ऐकत नव्हता. त्यावेळेस गावोगावी ह्या ठिकाणी लढे उभारले गेले, प्रत्येक गावागावात लढे उभारले गेले, आणि आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे म्हणजेच आपल्या गावचं भूषण ह्या शाळा ज्यांनी स्थापन केली अशी, आणि आसराजी अण्णा जगताप टाकळसिंगचंच वैभव ह्यांनी या ठिकाणी ह्या लढ्याचं नेतृत्व केलं, आपल्या परिसरामध्ये नेतृत्व करण्याचं काम त्यांनी केलं. खरोखर त्यांनी खूप असं महान कार्य केलं आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे होते गोविंदभाई सराफ, स्वामी रामानंद तीर्थ, या सर्वांनी हे नेतृत्व केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण निजामचा जो काही सरसेनापती होता कासिम रजवी नावाचा, त्याला वाटायचं की त्या ठिकाणी हे राष्ट्र स्वतंत्र राहावं, आणि निजामालासुद्धा वाटायचं, कारण तो एकदम श्रीमंत असणारा निजाम होता, त्याला आपल्याकडं खूप संपत्ती आहे हे त्याला माहीत होतं, आणि आपण हे स्वतंत्र राष्ट्र चालू शकतो हे त्याला माहीत होतं, म्हणून त्याला राष्ट्र स्वतंत्रच ठेवायचं होतं. पण आपल्या भारत देशाची काही गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, ह्यांना काही हे मान्य नव्हतं. ह्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांनी काय केलं की 565 जे काही संस्थानिक होते ते सर्व संस्थानिकांना भारत देशामध्ये विलीन होण्यासाठी सांगितलं. हळूहळू सगळे संस्थान विलीन झाले, पण 3 संस्थान काय ऐकण्याची तयारी येत नव्हते. पहिलं होतं जुनागड, दुसरं काश्मीर आणि नंतर हैदराबाद, हे 3 संस्थान होते, हे काय विलीन होता होईनात. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांचं कौशल्य वापरून काय केलं की कौशल्य वापरलं आणि काश्मीर हे संस्थान विलीन करून घेतलं. त्याच्यानंतर जुनागडही विलीन केलं, पण हैदराबादचे काही संस्थानिक जो होता निजाम होता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग पण त्याने ऐकत नव्हता, त्यावेळेस आपल्यालाही वाटायचं, नागरिकांना वाटायचं आपण भारतात विलीन व्हावं. आणि मग असं वाटत असल्यामुळं आपल्या ह्या परिसरातले किंवा हैदराबाद संस्थानिकातले जे काही लोक होते त्यांनीसुद्धा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर झेंडे वगैरे फडकवले, पण ह्याचा निजामाला खूप राग आला. आणि ज्यांनी ज्यांनी असं काम केलं त्यांना शिक्षा करण्याचं काम निजामचा जो काही सरसेनापती होता कासिम रजवी आणि त्याची जी काही फौज होती रजाकर फौज नावाची, त्यांनी फौज स्थापन केली होती, वेगळी अशी फौज होती, वेगळ्या प्रकारची जी फौज होती त्या वेगळ्या प्रकारच्या फौजेने त्या ठिकाणी जे काही भारत देशामध्ये सामील व्हायचे म्हणतात, जे काही निजामाविरुद्ध आंदोलन करत आहे त्यांना अटकसत्र सुरू केलं, त्यांच्यावर त्यांना मारणं सुरू केलं, त्यांच्या घरातल्या स्त्रियावर अत्याचार वगैरे सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मग तरी हे स्वतंत्र लढा चालूच होता. असाच एक प्रसंग आहे की होनळी एक गाव आहे, छोटंसं टाकळसिंगसारखं असणारं एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणचा भाऊराव पाटील, भाऊराव पाटलाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी आपल्या घरावर तिरंगा फडकवला, आणि हे त्यावेळेस त्या ठिकाणच्या निजामाच्या प्रमुखाला माहीत झालं, त्याला खूप राग आला,
कारण हे निजामाचे राज्य आणि ह्या ठिकाणे आपल्या राज्यामध्ये स्वतःच्या घरावर ह्याने तिरंगा का फडकवला? मग काय होतं, निजामाचा जो प्रमुख आहे त्याने दोन पोलीस, निजामचे पोलीस त्या भाऊराव पाटलांच्या होनळी या गावी पाठवले आणि इथं पाठवल्यानंतर त्याला अटक करून आणायला सांगितलं आणि अटक केल्यानंतर त्याला शिक्षा वगैरे द्यायची होती. दोन पोलीस भाऊराव पाटलांच्या घरी गेले आणि पण भाऊराव पाटलांचाही दबदबा होता, गावातले तरुण त्यांच्या पाठीमागे होते, म्हणून त्या दोन पोलिसांना भाऊराव पाटलांनी दम देऊन माघारी पिटळून लावलं. कारण त्यांनाही देशाबद्दल अभिमान होता. आणि माघारी पिटळून लावल्यानंतर दोन चार दिवसानं परत त्या निजाम प्रमुखाने विचार केला की आमच्या पोलिसांना माघारी पाठवलं आणि तो तर माझ्या राज्यात राहतोय, म्हणून परत 800 पोलीस घेऊन, त्या ठिकाणी शस्त्रही त्यांच्यासोबत होते, त्या 800 पोलिसांना सोबत घेऊन त्या निजामचा जो प्रमुख होता त्या प्रदेशाचा, त्याने होनळी या गावी आक्रमण केलं, भाऊराव पाटलांच्या घरावर हल्ला चढवला. पण सुदैवानं त्या दिवशी भाऊराव पाटील काहीतरी कामानिमित्त परगावी गेले होते, भाऊराव पाटील घरी नाहीत. हे पाहिल्यानंतर आणखी त्याला राग आला आणि त्यानं गावातल्या सर्व नागरिकांवर अत्याचार सुरू केला, गावातल्या नागरिकांना मारणं सुरू केलं, भाऊराव पाटलांच्या घरच्यांना काही व्यक्तींना मारून टाकलं, घरातल्या स्त्रियावरसुद्धा अमानुष असे अत्याचार केले. आणि ते जाता जाता भाऊराव पाटलांचा खूप मोठा असा वाडा होता, तो वाडासुद्धा त्याने जाळला. वाडा जाळून ते 800 पोलीस माघारी गेले आणि जे ज्यावेळेस भाऊराव पाटील त्या ठिकाणी आपल्या गावी आले, त्यांनी पाहिलं की हे असं झालं आहे. भाऊराव पाटलाला खूप राग आला आणि भाऊराव पाटलाला राग आल्यानंतर त्याने काय केलं की बदला घ्यायचं ठरवलं. आणि बदला घ्यायचं ठरवल्यानंतर भाऊराव पाटलाने एक दिवशी ज्या प्रमुखानं ह्या गोष्टी केल्या त्याला अंधाऱ्या रात्री एका बैलगाडीतून तो प्रमुख काही पोलिसांना सोबत घेऊन चालला होता. भाऊराव पाटलाने परिसरातले तरुण एकत्र केले आणि त्या प्रमुखाला त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि अशाच पद्धतीने हे निजामांचं जे काही निजामचं काही रजाकार दल होतं, फौज होते, त्यांचं हे अन्याय करणं चालूच होतं. आणि पण भारत देशामध्ये सामील व्हायचं हा निश्चय आपण सगळ्यांनी केला होता, त्याच्यामुळं त्या ठिकाणी ह्या ठिकाणचे नागरिकसुद्धा, हैदराबाद संस्थानिकातले नागरिक म्हणजेच आपले मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि तेलंगणाचा काही प्रदेश आहे, ह्या ठिकाणचे व्यक्ती निजामाविरुद्ध लढत होते. पण हे काय निजामाला पटत नव्हतं. मग असंच चालू असताना एक दिवशी सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामांना निरोप धाडला की तुम्ही भारतामध्ये विलीन व्हा. पण निजाम काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग सरदार वल्लभभाई पटेल आणि निजामचा सेनापती कासिम रिजवी ह्यांची एक बैठक ठरली, एका ठिकाणी त्यांची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या भारत देशामध्ये तुमचं संस्थानिक विलीन करा, कारण हा भारताचाच भाग आहे, हा काय वेगळा कोणाचा भाग नाही आहे. पण निजाम ऐकण्याच्या मनस्थित नव्हता. तो कासिम रिजवी सरदार वल्लभभाई पटेलांना म्हणला की आम्ही हे ठिकाणी संस्थान विलीन करणारच नाहीत, आम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवं आहे, आम्ही स्वतंत्र राष्ट्र चालू शकतो, आमचं स्वतंत्र असं सैन्यदळ आहे, त्याच्यामुळं तुम्ही आमच्यावर प्रेशर आणू नका. आणि तुम्ही जर तशा पद्धतीने प्रेशर आणण्याचा जर विचार केला तर हैदराबाद हे संस्थान विलीन तर करणारच नाहीत, पण दिल्लीचा जो लाल किल्ला आहे ना, त्या लाल किल्ल्यावरसुद्धा निजामाचा झेंडा दिसेल. मग त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांना खूप राग आला, पण त्यांनी तो बोलून दाखवला नाही. त्यांच्या मनामध्ये तो राग सतत त्या ठिकाणी राग पेटतच होता, कारण त्यांनी काय सांगितलं होतं त्या कासिम रिजवीने, तुम्ही त्या ठिकाणी निजा संस्थान तर विलीन करणारच नाही, तुमचा जो काही लाल किल्ला आहे दिल्लीचा त्याच्यावरसुद्धा आम्ही आमचा झेंडा फडकून दाखवू. मग सरदार वल्लभभाई पटेल म्हणले ठीक आहे, आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. आणि बैठक त्याच ठिकाणी संपली. आणि बैठक संपल्यानंतर काही दिवसांनी सरदार वल्लभभाई पटेलांनी एक निर्णय घेतला की संस्थान आपल्या भारत देशामध्ये विलीन करायचं. आणि तो दिवस म्हणजे 13 सप्टेंबर 1948 या रोजी पहाटे 4 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्कराला त्या ठिकाणी आदेश दिले. आदेशामध्ये सांगितलं कसल्याही परिस्थितीत हे संस्थान आपल्यामध्ये विलीन झालंच पाहिजे, निजामाला त्या ठिकाणी हरवायचं. आणि मग नियोजनही तशाच पद्धतीने केलं. सरदार वल्लभभाई पटेल होते ते नियोजनाच्या बाबतीत खूप भारी. त्यांनी काय केलं, एकाच वेळे 5 ठिकाणाहून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, 5 दिशाहून, कारण काही सोलापूरहून काही सैन्याची तुकडी पाठवली, काही औरंगाबाद, काही आणखी आदिलाबाद, अशा एकाच वेळेस 5 दिशांनी ज्यावेळेस सैन्य त्या निजामच्या हैदराबाद संस्थानावर आक्रमण केलं त्यावेळेस निजामाला काहीच समजलं नाही. पहाटे 4 वाजताची वेळ आहे
आणि त्यावेळेस एक काही क्षणातच काही निजामाचे ठाणे जिंकून घेतले. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपलं नळदुर्ग आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं, त्या ठिकाणचं जो किल्ला आहे तो पहिल्यांदा जिंकला आणि निजामांना त्या ठिकाणी हरवायला सुरुवात केली. आणि एक अवघ्या 5 दिवसातच, फक्त 5 दिवसात आपल्या भारतीय लष्करानं निजामाला पराभूत केलं. आणि 5 दिवसामध्ये नंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम त्या ठिकाणी शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आणि म्हणजे जो काही सांगत होता की आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरसुद्धा झेंडा फडकू, त्याला अवघ्या 5 दिवसात भारतीय लष्करानं संपवलं होतं. हे काम कशामुळं करण्यात आलं तर त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं आणि ह्याच्यामुळंच आपण ह्या ठिकाणी स्वतंत्र झालोत. आणि मग सर्व देशभर आनंद साजरा करण्यात आला. म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल हे सबबी सांगणारे नव्हते. तुम्हाला माहिती आहे जे लोक सबबी सांगतात ते फक्त आपण बिझी असल्याचं दाखवत असतात, पण जी मोठे माणसं असतात डायरेक्ट काम करतात आणि काम करून निघून जातात, म्हणूनच ती मोठी होतात. ह्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. हा इतिहास ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस हा इतिहासातून आपण त्यांचं नियोजन कसं होतं, आपल्याला त्यामध्ये आणखी काय करता येईल ह्या गोष्टीचा विद्यार्थ्याने त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि तशा पद्धतीने कृती करायला पाहिजे. खरोखर सरदार वल्लभभाई पटेल खूप महान व्यक्ती होते आणि त्याच्यामुळंच आपला अखंड असा भारत देश राहू शकला. नाहीतर भारत देशामध्ये 565 संस्थानिक होते, त्या सगळ्यांचे छोटे छोटे तुकडे राहिले असते. आणि अशा नेत्यास खरोखर प्रणाम. आणि आपल्या गावचे असणारे भूषण असणारे आसराजी अण्णा जगताप ह्यांनीसुद्धा खूप खूप मोठं कार्य केलं आहे. त्यांना साथ देणारे गोविंदभाई सराफ आहेत, स्वामी रामानंद तीर्थ ह्यांना आपण प्रणाम केला पाहिजे. हे झालं आजच्या दिवसाचं त्या ठिकाणी महत्त्व. आणि मग आज आपण ह्या ठिकाणी शाळेमध्ये काही गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. NMSला जे पात्र ठरलेत त्यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक ह्यांनी पूर्ण ड्रेस घेऊन करण्याचं ठरवलं. खरोखर हे खूप मोठं कार्य सर करतायत, कारण कुणीतरी प्रशंसा करणारा असेल, पाठीवर थाप देणारा असेल, तरच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी पेटून उठतात. जर पाठीवर थाप देणारं कुणीच नसेल तर विद्यार्थी पेटू शकत नाहीत. आणि असं विद्यार्थ्यांना पेटवण्याचं काम आणि आम्हाला पेटवण्याचं काम आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर शिंदे सर करत असतात. खरोखर त्यांनी असंच कार्य जर चालू राहिलं तर खरोखर आपल्या टाकळसिंगचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी चमकतील एवढी अपेक्षा. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. शब्दांमध्ये मनोगत जे आहे ते व्यक्त केलं. यानंतर जे रक्षाबंधनचा कार्यक्रम शाळेमध्ये झाला होता त्यामध्ये